हिरवेगार डोंगर, दाट धुक्यांची चादर, खळखळ वाहणारे ओढे आणि नाले, रस्त्यांच्या दुतर्फा भात शेती, मोर पक्षांचा किलबिलाट, अंगाला झोंबणारा गार वारा, हा सगळा निसर्गाचा आविष्कार पाहायचा असेल तर सांडवली आणि केळवलीच्या धबधब्यांना भेट दिलीच पाहिजे. पण कोरोनामुळे यावर्षी आपल्याला भटकंती करणं शक्य नाही आहे. पण काळजी नको, तरुण भारतच्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी सारखीच भटकंती आता घर बसल्या करू शकता. आपण मागील व्हिडिओमध्ये किल्ले अजिंक्यदाराची भटकंती केली होती आणि यावेळी आपण करणार आहोत निसर्गानं वेढलेल्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटन स्थळांची सैर. निसर्गानं वेढलेल्या सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. गेल्या 10 दिवसांपासून परळी खोऱ्यात पावसाची उघड जाप असल्यानं जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जाणारा ठोसेघर धबधबा सुद्धा फेसाळू लागलाय आणि तो पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. त्याचबरोबर सांडवली केळवली हे धबधबे सुद्धा गर्द झाडीत कोसळून त्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर टाकतायत. या धबधब्याकडे जाताना उर्मोडी धरणाचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. डोंगरानं जणू हिरवा शालूच नेसला आणि त्यावर सुंदर धुक्याचा साज. निसर्गाचं हे सौंदर्य आपल्याला नक्कीच मोहून टाकतंय. साक्षात रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आणि पावसाळ्यातलं हे निसर्ग सौंदर्य, या सगळ्यामुळेच ठोसेघर धबधबा साताऱ्यातल्या नैसर्गिक सौंदर्याचं केंद्रबिंदू बनतोय. मग काय मंडळी, कशी वाटली ठोसेघर धबधब्याची सैर? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.